साइडी गांगुली एजल सीते हेलो कुठे तुम्ही 5-6 दिवस फोन नाही गाठ नाही फोन स्विच ऑफ लागतोय आम्ही काळजी पूर्ण काय काळजी पण आम्ही गुवाहाटी काय भारी काय धोका काय ओके आहे साहेबांचं नेतृत्व ओके आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके नरेंद्र भाई महाराज वाटतंय आणि मी माझ्या मित्रासाठी रवी भाऊसाठी येतो आणि 20 वर्ष झालं भाऊ हां 20-21 वर्ष झालं आपण आणि प्रत्येक वर्ष मी इकडे येऊन पण बघतो तर क्राऊड पण वाढतच चाललेला तर बरं वाटतंय आणि आता पॅन्डेमिक नंतर 2-3 वर्षानंतर हे आयोजन झालेलं आहे तर असा कार्यक्रमाला आम्हाला बळा द्यायला पाहिजे आणि असंच राहायला पाहिजे 2 वर्षे हा माहोल हाच उत्साह मिस करत होता काय बोललो 2 वर्षे हा संपूर्ण माहोल जो आहे तो मिस करत होता हां सर्वांनी मिस केलं मैंने भी मिस किया और साल साल ये देखता हूँ तो अच्छा लगता है क्योंकि भारत की संस्कृति में त्यौहार ही सब कुछ है और दही हंडी मैंने देखा बहुत उत्साह थी उसके बाद गणपति आई उसके बाद नवरात्रि अब दिवाली तो ऐसा ही चलता रहेगा तो अच्छा ही रहेगा यही उत्साह यही प्यार के साथ लोगों को रहना चाहिए और सबसे बड़ी बात कि प्यार से रहना चाहिए कल दशहरा है यही कि हर दिन की जगह सबको शुभकामनाएं कि स्वस्थ रहे आरोग्य के साथ साथ काम जिन को नुकसान पहुंचा है पिछले 2 साल में उनके लिए अच्छा हो यही मैं प्रे करता हूं और खास करके हमेशा आरोग्य के लिए हेल्थ के लिए सर यहां पे यूथ बड़े पैमाने में है तो इनका जो जोश है वो जोश देख के आपको भी गरबा खेलने का मन हो रहा है मेरा जोश हमेशा रहता है 365 डेज यही जोश के साथ चलता हूँ मैं फाटक साहेबांचं संयोजन काय ती सगळी आनंदानं भरती आलेली माया बहिणींची गर्दी सगळं काय ओके उद्या दसरा मेळावा होतोय उद्या होणारा दसरा मेळाव्यासाठी काय सांगत उद्या पीकेसीच्या मैदानावर या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक असा दसरा महोत्सव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकार्याच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे हे एक महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण नवी
नवी दिशा आणि नव्या आकांक्षा दाखवणारा दसरा मेळावा असणार आहे। उद्या दसऱ्याच्या माझ्या तमाम जनतेला शुभेच्छा राहतील। या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं एकनाथ शिंदे साहेबांना भरपूर आशीर्वाद द्यावा, त्यांच्या पाठीशी उभा राहावं, कारण त्यांच्या हातून महाराष्ट्राची एक गतिमान अशी प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे आणि या राज्याचं राजकारण एक नव्या दिशेने चांगलं घडणार आहे। मुख्यमंत्र्यांनी विविध भागातील जे आहेत त्यांना बोनस जाहीर केला, परंतु पोलिसांना कुठेतरी बोनस ची गरज आहे, त्यामुळे पोलिसांमध्ये कुठेतरी खदखद व्यक्त होत आहे। पोलिसांना बोनस ची गरज आहे, पोलिसांना बोनस ची गरज आहे, पोलिसांना बोनस ची गरज आहे। पोलिसांसाठी काय तरतूद असणार? आता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक वेगवेगळ्या संस्थानांनी नोकरांना बोनस जाहीर केलेले आहेत। पोलिसांच्या संदर्भाने ते फडणवीस साहेबांची चर्चा करून निश्चितपणाने निर्णय घेतील। उद्याचा दसरा मेळावा ओके आहे का? सगळी तयारी ओके मध्ये आहे का? उद्याचा दसरा मेळावा सगळा ओके आहे, सगळी तयारी ओके आहे आणि तयारी करायची गरज फक्त व्यासपीठच करायचं आहे। बाकी अवघ्या महाराष्ट्रातून पूर आल्यानंतर नदीला जसे पाण्याचे लोंढे येतात, तसे जनता जनार्दनांचे उद्या शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी पी के सीच्या मैदानावर लोंढे आलेले आपल्याला दिसून येतील।